माझ्याकडे ओपीडी मध्ये पेशंट येतात आणि म्हणतात की मणक्याचं ऑपरेशन करू, पण साहेब पॅरलिस नाही होणार ना, चालता येईल का? कारण गावी मध्ये महाराष्ट्रामध्ये एकच लोकांना माहिती आहे की ऑपरेशन करून झोपून राहावा लागतो, चालता येत नाही. मला लोक विचारतात सर किती लवकर चालू शकणार, चालू शकणार का खरं? पहिले तर खरं चालू शकणार का आणि किती किती झोपावं लागणार आहे? त्याचं उत्तर मी आता देतोय. हे ताईंचं ऑपरेशन आधीच झालेलं आहे कमरेच्या मणक्याचा. कमरेचा मोठा गॅप होता, गादीच रकली होती, गादी काळी पडली होती, कोण बाहेर आली होती, शिर दबली होती, चालता येत नव्हता. कमरेपासून पायाचे डाव्या पायाचे शिर ठरकत होती खालपर्यंत, अशी मागे खालपर्यंत मुंग्या, चालता येत नव्हता. ऑपरेशन करून तासाभरच चालायला लागले, पाऊन तासात चालायला लागले. जेव्हा तुम्ही चालायला लागले तर तुम्हाला ह्या त्रास कमी झाल्यासारखा वाटला का? काय त्रास बरं झाला पुन्हा? आम्हाला कसं विश्वास म्हणणार, चालून तरी दाखव ना. वा वा नंबर, फक्त मला सांगायचंय की त्यांच्या ऑपरेशन मध्ये खूप जास्त शिर दबली होती, अक्षरशः हाड वाढल्यानंतर मज्जारज्जू आणि दसांवर टोचत होते. जे शिर मोकळी दिसते ते दबली इथे फुल टोटल, खाली परत मोकळी दिसते इथे दबली दिसत नाही. ते शिर दबल्या दबायच्या कारण मणका सरकला होता पुढे मागे, मणका सरकल्यामुळे गादी सरकल्यामुळे शिरवर दाब पडल्यामुळे हा त्रास चालू झाला होता. ऑपरेशन मध्ये गादी जागेवर बसवण्यात आली, मणका जागेवर बसवण्यात आला, अखंड मणक्या जागेवर बसवले आणि शिर पूर्ण मोकळी करण्यात आली. ऑपरेशन मध्ये 8 स्क्रू टाकण्यात आले, मणका जागेवर बसवण्यामध्ये 8 स्क्रू टाकण्यात आले आणि ते परत त्रास आयुष्यात कधी होणार नाही त्याची मी तुम्हाला गॅरंटी आज पण देतो. ऑपरेशन करून तुम्ही पावते एक तासात चालू, त्रास तुमच्या किती वर्षापासून होता? 3 वर्षापासून त्रास, पाऊन तासात बरे झाले. ऑपरेशन नंतर आज ऑपरेशन केलंय, ऑपरेशन तर तुम्ही किती चालले आता परत? 2 राऊंड मारले. दुखला का परत चालून दाखवतोय, फास्ट चालून दाखवतोय. आता मी तुम्हाला एक स्पेशल व्यायाम करायला लावतोय, काही समोर या बघा मी काय करतो तसंच करा. रनिंग करा जागेवर, करा रनिंग अक्षरशः. ऑपरेशन केलं आज, पेशंट ऑपरेशन करून रनिंग करू शकतात त्याच दिवशी ज्या दिवशी मणक्याचं ऑपरेशन केलेलं आहे. हे मला निरोप सर्वांना द्यायचं, इतकं मजबूत ऑपरेशन झालेलं आहे आणि हे सर्वांचं एवढं ऑपरेशन मजबूत झालेलं आहे. तुम्ही आनंद आहात का? कुठले आपण? आपण माझं नाव अहिल्या भाऊसाहेब कळसकर, राहणार तालुका कर्जत, कर्जतमध्ये कर्जत आहे तुम्ही. आता तुम्ही कर्जत जाणार ते लोकांना सांगणार खरं की ऑपरेशन मणक्याचे सक्सेस होते तुमच्या भागात, मणक्याच्या बाबतीत मणक्याच्या ऑपरेशनच्या बाबतीत काय लोकांना माहिती आहे? आमच्या तिथे आमच्या पाहुण्याची झाली, त्यांनी सांगणार. बरोबर बरोबर, तुम्हाला पेन्शनच नव्हतं, तुमचे पाहुण्याचे ऑपरेशन आपल्याकडे झाले ते क्लिअर झालेले. किती वर्षापूर्वी ऑपरेशन झाले? 1 वर्ष 2 झाले, 5 वर्षापूर्वी झाले. 3 झाले तुमच्या इकडे, सगळे बरे झाले. ते काय काय काम करतात? त्रास काय होत नाही ते मला सांगायचं. हे त्यांना टेन्शन थोडी कमी होती की त्यांचे घरातले किंवा आणखीचे 3 पेशंट झालेले होते आणि कव्हर झाले होते आणि ते सगळे शेती काम सर्व काम करतात, पण त्यांना टेन्शन नव्हती की माहिती होते त्यांना की बरं होणारच आहे त्या एक हॉस्पिटलला आले तर. पण जे फर्स्ट टाइम पेशंट येतात ज्यांचे नातेवाईक झालेले नसतात ते थोडे टेन्शन मध्ये असतात, पण ज्यांचे घरचे एखादा 2-3 पेशंट, 1-2 पेशंट, एखादा पेशंट झालेला असतात ते बिंदास असतात. त्यांना माहिती आहे की पेशंट आले की बरं होते, लगेच संध्याकाळी तुम्ही मोकळे होतात, सकाळी पेशंट संध्याकाळी तुम्ही निरोगी होतात, खरं की नाही? तुम्ही निरोगी आहेत की नाही? आता तुमचे कमऱ्यापासून जे शीट कमाल आहे की हे ऑपरेशन थोडं मोठं आहे, 8 स्क्रू बसलेले आहेत, मणका जागेवर बसवण्यात आलाय, जे सरकला होता तरी पेशंट पूर्ण क्लिअर आहे, म्हणजे आज ऑपरेशन झालेलं आहे. म्हणजे आज एवढी प्रगती आहे तर उद्या परवा आणखी किती जास्त चालणार आणि किती फास्ट चालणार, माझ्या समोर त्यांनी आता रनिंग करून दाखवलेला आहे. तुम्ही आनंदी आहेत का?